हा या बैठकीत झालंय, कारण की येत्या 13 मेला पुण्यात होणार आहे, त्याच्या संदर्भात काही मार्गदर्शन दोन्ही मंत्र्यांकडनं करण्यात आलं. आजच्या महायुतीच्या बैठकीमध्ये पुणे शहराचं नियोजन, आत्तापर्यंतचा निवडणुकीचा आढावा आणि उरलेल्या 6 दिवसामध्ये राबवण्याची प्रचार यंत्रणा, या संदर्भात आदरणीय अजितदादा, आदरणीय चंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत, काल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने आम्ही पाहिलं, यामध्ये अनेक ठिकाणी मतदारांना मतदान करायचं होतं पण त्यांची नावं याद्यांमधून गहाळ झालेली होती किंवा ठिकाणं चुकलेली होती, काहींची वोटर कार्ड असून सुद्धा त्यांना मतदान करता आलं नाही, अशा अनेक गोष्टी होत्या. या निमित्तानं शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याकडून काही त्रुटी राहू नयेत यासाठी आजची आढावा बैठक घेण्यात आली. बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान खूप कमी झालं, मागच्या वर्षी 7 ते 8 टक्क्यांनी मतदानाच्या आकडेवारी टक्केवारी घसरली, काय फटका बसेल कोणाला बसेल? मला असं वाटतं बारामती लोकसभा मतदारसंघात आता अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. आदरणीय दादांनी सांगितलं की 60.37% मतदान झालं, गेल्या वेळेस मतदान हे 53% होतं. नाही पण विशेषतः कडक वास्तव्यामध्ये काही 48, पुरंदरमध्ये 48 आणि कडक वास्तव्यात 50% जवळपास मतदान झालेलं आहे. त्याच्यामुळे कडक वास्तव्य आणि पुरंदर हे दोन महत्वाचे घटक जे आहेत बारामतीमध्ये, त्याच्यामुळे काही फरक पडू शकतो. मला असं वाटतं की आपल्याकडे काही अपडेट यादी नसेल, आत्ताच नुकतीच नवीन यादी आली की किती मतदान झाले, त्यानुसार 60.37% मतदान झालेलं आहे आणि तरीसुद्धा अजूनही मतदान वाढायला पाहिजे होतं. यामध्ये मतदान वाढवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला होता पण कोणाचा तडाखा असेल, अनेक ठिकाणी गहाळ झालेली नावं असतील आणि याद्यांमधील नावांच्या गोंधळावरून प्रत्येक बूथवरती जवळजवळ 10 ते 15 नावं ही याद्यांमधून गहाळ झाली, त्याचा फटका निश्चितपणे या मतदानाच्या टक्केवारीमध्ये बसलेला आहे. त्याचा विचार पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत आम्ही कार्यकर्ते म्हणून निश्चितपणाने यामध्ये सहभागी होऊन करू. रोहित पवारांनी काल काही व्हिडिओज ट्विट केले होते आणि त्यात त्यांनी थेट महायुतीवर आरोप केलेले आहेत की बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटण्यात आले होते, आणि एक व्हिडिओ दत्तमामांचा व्हिडिओ देखील त्यांनी ट्विट केला होता आणि एकंदरीतच महायुतीवर त्यांनी जोरदार टीका. दत्तमामांनी त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्या संदर्भातला खुलासा त्यांनी दिलेला आहे. शेवटी कार्यकर्ता म्हणून ग्राउंड लेवलवरती काम करताना समोरची व्यक्ती जर काही चुकीचं करत असेल तर साहजिकच त्या भावनांचा उद्रेक होत असतो, आणि ती व्यक्ती ही रोहित पवारांच्या फार जवळची होती. तिथं बाकीचे सगळे आता आपण खोलात जाऊन ती माहिती घेऊ शकता की पैसे वाटप समोरची व्यक्ती करत होती किंवा काय. शांततेमध्ये आपल्या गावातलं मतदान पार पाडण्याची जबाबदारी ही दत्तमामांवरती होती आणि ते त्या पद्धतीने करत होते, पण शांततेचा भंग करत किंवा त्यामध्ये काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न हे जर कार्यकर्ते करत असेल, पण दत्तमामांनी त्याबाबतचा सविस्तर खुलासा आपल्याकडे केलेला. माझं तर असं म्हणणं आहे की रोहित पवारांवरती निवडणूक आयोगाने लक्ष ठेवावं. गेले 1-1.5 महिन्यापासून सातत्याने रोहित पवार अशा पद्धतीचं ट्विट करत आहेत आणि ज्या पद्धतीची विधानं करत आहेत त्या सगळ्यांमध्ये त्यांची जर भावना पाहिली तर एक नैराश्याची भावना आहे. यामध्ये ते सातत्याने आरोप करत आहेत आणि त्यांना माहिती आहे आपण आपला विजय कुठेही होणार नाही, लोकांनी आपला जनाधार नाकारलेला आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीचे ट्विट करणं, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणं, म्हणून माझीच निवडणूक आयोगाला विनंती आहे की सगळ्यात जास्त लक्ष रोहित पवारांवरती ठेवा. काही त्याला जोडून असं आहे की सुप्रिया सुळे यांनी त्या कार्यकर्त्याची काल जाऊन भेट घेतली, तो कार्यकर्ता सुप्रिया सुळेंसमोर ढसाढसा रडला आणि ही घटना अतिशय दुर्दैवी असं स्वतः सुप्रिया सुळे म्हणतात आणि त्या संपूर्ण प्रकरणी आता निवडणूक आयोगाने कारवाई करावी असं म्हणतात. माझं तेच म्हणणं आहे की यामध्ये जर चुकीचं काही घडत असेल तर या लोकांनी निवडणूक आयोगाच्या चौकटीतून जाऊन न्याय मागावा. हे लोक आधी ट्विट करतात, त्याचा ड्रामा करतात आणि मग ती प्रक्रिया निवडणूक आयोगाकडे का जात नाही, पोलीस तक्रार करावी, पण अशा पद्धतीने कुठे करताना दिसत नाही. आणि सुप्रिया सुळे जरी भेटायला गेले असेल तरी मला असं वाटतं की त्यांनी अगोदर त्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे होते की तुम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा पोलीस स्टेशनला तक्रार करा, असं न करता केवळ लोकांसमोर एक भावनिकता दाखवण्याचा हा सगळा त्यांचा ड्रामा आहे असं मला पहिल्यापासूनच सगळ्या. मी या संदर्भातले सविस्तर ट्विट केलेले, मला निवडणूक आयोगाची कोणतीही नोटीस किंवा अजून माझ्याकडे आलेलं नाहीये, पण ट्विटच्या माध्यमातून मी ते तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. पण दत्तमामाने जे शिवीगाळ केलेले आहे त्याच्यावर आक्षेप घेतला जातोय, लोकप्रतिनिधींनी शिवीगाळ करण्याची, जे काही चुकीचं असेल, खरं तर ही सगळी निवडणूक आयोगाची प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये निश्चितपणे निवडणूक आयोगाने त्या तथ्य काय आहे हा वस्तुस्थिती दर्शक अहवाल पहावा आणि त्या पद्धतीने त्याची प्रक्रिया करावी.